माझा प्रश्न असा होता की दर्गा असेल पण तो छोटा असेल किंवा ती कबर असेल तर ती छोटी असेल, त्याचं जे नंतरचं जे वाढलेलं स्वरूप आहे ते कधी वाढलं आणि ते कुणी वाढवलं आणि ते अतिक्रमण तिथे तयार कशी झाली? आता त्याच्यासाठी आपल्याला इतिहासात परत जावं लागतं. महाराणी ताराबाईंनी 1707 ला मराठ्यांचा किल्ला तो जिंकून घेतला. त्यानंतर छत्रपतींचं राज्य होतं आणि काही कालावधीनंतर लगेच म्हणजे महाराणी ताराबाईंच्या काळातच विजयगडचा किल्ला ताराबाईंच्या नंतर करवीर संभाजी महाराजांच्या ताब्यात काळात विजयगडचा किल्ला हा पंतप्रतिनिधींना दिला गेला बरं. राहण्यासाठी आणि त्यानंतर त्या किल्ल्यावर पंतप्रतिनिधींचंच वर्चस्व चालत होतं. म्हणजे ते इतकं चालत होतं की एकदा एक छत्रपतींना असं वाटलं की आपण विशाळगड किल्ल्यावर जावा आणि विशाळगडचा ताबा घ्यावा तर पंतप्रतिनिधींची आणि त्यांची लढाई झाली. बरं. विशाळगडच्या किल्ल्यावर जाणाऱ्या छत्रपतींच्यावर विशाळगडावरून तोफा आणि बंदुका डागण्यात आलेल्या आहेत. हा इतिहास आहे, करवीर इतिहासामध्ये लिहिलंय. आता हा भाग आपला नाही पण पंतप्रतिनिधींच्या काळामध्ये हा दर्गा होता याची कागदपत्र आपल्याला कोल्हापूरच्या पुरालेखागारात मिळतील कारण त्यांची सगळी खर्चाची कागदपत्र उपलब्ध आहेत. आणि त्यावेळेला तो दर्गा परत होता, त्याची ती सगळी इबादत वगैरे होत होती, तिथे ते मुजावर नेमलेले होते, त्यांना इनाम दिलेली त्यावेळीची काही कागदपत्र उपलब्ध असतील. ते कारण देवड देवडं वगैरे गाव आहे ना खाली विशाळगडच्या पायथ्याला संघ ह्याच्या तालुक्यामध्ये प्रभानवल्लीच्या साखरच्या अलीकडं ते देवड्याच्या तिथं ते सगळं उपलब्ध आहे आपल्याला, साधारण माहिती त्याची उपलब्ध आहे. पण आताचं जे अतिक्रमण दिसतंय तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं दर्ग्याचा जो मुख्य गाभारा आहे घुमट जे आहे तो ऐतिहासिक आहे, तो जुना आहे. पण आता जे जे उंच उंच मनोरे सिमेंट कॉन्क्रीटचे मध्ये उभा केलेले आहेत त्याची सुरुवात ही साधारण भारत स्वतंत्र व्हायच्या आधीमध्ये ती झालेली दिसते. कारण काही जुने फोटोग्राफ त्यावेळेचे आहेत दर्ग्याचे, त्यावेळेला ते तसं बांधकाम आपल्याला दिसतंय भारत स्वतंत्र व्हायच्या दरम्यान म्हणजे इसवी सन 40-45 च्या नंतर त्याला हे झालं म्हणजे ते फ्लरिश व्हायला सुरू झालं ते देवस्थान म्हणा ते बाबाच ठिकाण. कारण त्यावेळेलाच आपल्याकडे ट्रान्सपोर्टच्या सुविधा झाल्या कारण विशाळगडला रस्ताच नव्हता. विशाळगडाच्या सगळ्यात जवळचं मोठं गाव कुठलं असेल म्हणजे तालुक्याचं ठिकाण तरी मलकापूर होतं. कारण पंतप्रतिनिधींनी सुद्धा 1818 नंतर स्वतःचं जे ठिकाण होतं ते मुख्य ठिकाण जे होतं विशाळगडचं ते हलवलं आणि मलकापूर राजवाडा बांधला आणि तिथून सगळा कारभार विशाळगड जहागीर जी होती विशाळगडची जहागीर होती तिथून सगळा कारभार सुरू झाला. त्यामुळे एक प्रकारे विशाळगड दुर्लक्षित झालेला होता, त्या कोण फिरकायचं सुद्धा नाही. त्यामुळे त्या कालावधीत हे वाढायचा आणि बांधकाम व्हायचा संबंध नाही कोण जात नव्हतं आणि अत्यंत दुर्गम रस्ता होता. विशाळगडला जाणं येणं हे पूर्ण आंबा घाटाचा तो सगळा जंगलाचा प्रदेश पार करून विशाळगडला जावं लागायचं किंवा कोकणातनं यायचं असेल तर तिकडं माचाळचा तो डोंगर चढायचा आणि मग काल दरवाजावर यायचं किंवा त्या देवड्याच्या पाजेतनं घनघोर घनदाट जंगलातनं वरायचं. कोण जातच नव्हतं विशाळगडाला. तिथं जे त्या विजयगडावर राहणारे भोसले कुटुंब आहे जे शिवकाळापासून आज निम्मा विशाळगड त्या भोसल्यांच्याच मालकीचा आहे खरं तर. तिथं गावठाण आहे जे नकाशा जुने उपलब्ध आहे. त्यावेळेला ते सगळं होतं आणि स्वतंत्र झाल्यानंतर मग रस्ता तिथं पहिल्यांदा झाला आंबाघाट मार्गे केंबुर्णेवाडी आणि मग गजापूर पर्यंत रस्ता झाला पहिल्यांदा आणि मग विशाळगड पर्यंत रस्ता झाला आणि मग ही सगळी ते देवस्थान वाढायला लागलं. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाची लोक त्या पीर बाबाला जाऊन नवस बोलायची. तिथं अनेक अंधश्रद्धा परत गुरफटल्या गेल्या. खोडा बेडी तुटते म्हणजे बेडी अशी घालायची आणि तिथं गेल्यानंतर ते तुमचं जर संकट निवारण होणार असेल तर ती बेडी आपोआप तुटते असं सांगितलं जाऊ लागलं. एक अंधश्रद्धा त्याच्या भोवतीनं निर्माण झाल्याने आपल्याला माहिती आहे या धर्मांध पण अंधश्रद्धांमुळे एखाद्या ठिकाणाचं महत्व वाढतंय. आपण देऊळ सिनेमा बघितला असेल तशा पद्धतीने सुरू झालं सगळं अतिक्रमण. पण सर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ते अतिक्रमण चालू झालं मग आता जी विशाळगडावरची जी प्राचीन बांधकाम आहेत, जसं तुम्ही नकाशामध्ये परवा उल्लेख केलात की तिथं काहीतरी 53 कि 56 ऑलरेडी बांधकाम पूर्वीची आहेत, म्हणजे तिथं मंदिर आहे, काही एक मस्जिद आहे, कबर आहे, अमृतेश्वराचं मंदिर आहे, बाजारपेठ होती. मग हे सगळं ज्या वेळेला विशाळगडावरती मानवी वस्ती कधीपासून आहे, म्हणजे आता ही जी बाजारपेठ तिथं चालू झाली आहे की ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघांची दुकानं दिसत आहेत, तिथं काही आस्थापना दिसत आहेत तिथे, आणि असं म्हटलं जात आहे आता की दावा असा केला जातोय, आता संभाजीराजेंनी पण केला की ही
अतिक्रमण आहेत आणि ती काढून टाकावी. जवळपास 500 घरामध्ये ती सगळी वस्ती आहे, म्हणजे 500 पेक्षा जास्त स्ट्रक्चर तिथे आहे, लोकसंख्या 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 आहे. तर हे कधीपासून तिथे आहे आणि मग ती अतिक्रमण आहेत की ती मूळपासून तिथे राहत आहेत, आणि मग तर ती हटवली का जात नाहीत ती अतिक्रमण असतील तर. नाही, विशाळगडावर खूप जुन्या काळापासून वस्ती आहे. ती वस्ती त्याला गावठाणच आहे, नकाशा जर जुना एक नकाशा आहे, 1896 चा नकाशा आहे, काय फॉरेस्ट खात्याने तयार केलेला, तुम्ही देऊ आपल्याला, त्याच्यामध्ये ते गावठाण डिफाईन केलंय. सर्वे झाले होता ना आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक सर्वे आपल्याकडे झालाय, तुम्हाला माहित आहे, त्याला ब्रिटिशांनी ते सगळं डिफाईन केलंय, त्याला गावठाण होतं आणि तिथं काही लोक राहायची. म्हणजे आता मी सांगितलं ना, भोसले जे कुटुंब आहे, हवलदार भोसले, हे कुटुंब जुन्या काळापासून तिथंच आहे. त्यांची खूप मालमत्ता आहे तिथं, जागा आहे, पाटील आहेत, भोसले आहेत, जंगम आहेत, तिथं गुरुजी आहेत, ते आहेत, त्या भगवंतेश्वर महादेव मंदिराच्या ह्याच्यासाठी हिरडी हर्डीकर म्हणून तिथं परिवार राहतो, तिथं ब्राह्मण समाजाचा. ही खूप वर्षापासून राहतात, ती काय नवीन नाही आहे. म्हणजे विशाखापट्टणमची वस्ती ही आता कोण तर जाऊन केलंय 50-60 वर्षात असं नाही आहे, ती जुनी वस्ती आहे, त्यांचं सगळं रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. आता जे भोवतीनं जे झालंय, वस्ती गावठाण आहे एवढं एवढंच विशाळगडावरचं, पण ते गावठाणाच्या सीमा ओलांडून ज्या वेळेला मलिक रेहानचं हे प्रस्थ बांधलं दर्ग्याचं, त्यावेळेला कर्नाटक, बिदर, गुलबर्गा, बेळगाव, बागलकोट अशा भागातून, म्हणजे सीमावरच्या भागातून खूप लोक या दर्ग्याला यायला लागली. इतक्या संख्येने येतात की कर्नाटकाच्या 4 एसट्या मुक्कामाला असतात जवळच, कर्नाटक ट्रान्सपोर्टच्या, स्टेट ट्रान्सपोर्टच्या. आणि हे वाढलंय सगळं, हे ज्यावेळा रस्ता झाला ना विशाखडचा 60-70च्या दशकामध्ये, त्यानंतर हे सगळं वाढलेलं आहे. येण्याची सुविधा व्यवस्थित झाल्यामुळं ते सगळं सुरू झालं. आणि परत तरी सुद्धा त्याला थोडासा मर्यादा होत्या. मी 30 वर्षापूर्वी विशाळगडला पहिल्यांदा गेलो, त्यावेळेला पूल नव्हते विशाळगडला जायला. विशाळगड पहिल्यांदा, आणि खालच्या बाजूला तर एक साधी टपरी सुद्धा नव्हती, जिथं आता पायथा आहे ना विशाळगडचा, तिथं काही नव्हतं. गवताचं असं झाप बांधून एखादा तो एक जण तिथं चहा वगैरे द्यायचा आणि तो रात्री निघून जायचा. आता तुम्ही बघितलं तर पायथ्याला सुद्धा प्रचंड अतिक्रमण झालंय, आणि त्या पायथ्यापासून विशाळगडाच्या खंदक उतरायला लागायचा, आणि खंदक उतरल्यानंतर परत आपण चढून विशाळगडावर जायचो. आणि ते सुद्धा कसं जायचं की मधल्या त्या तटबंदीवर ना 2 लोखंडी जिने लावलेले होते, ते जिने चढायचे आणि मग विषय खूप दुर्गम होतं. या 25 वर्षापूर्वी पहिल्यांदा त्या ठिकाणी लोखंडाचा ब्रिज तयार करण्यात आला, जो खंदकावरून थेट तटबंदीपर्यंत जातो, ऐतिहासिक तट. म्हणजे जवळजवळ 30-35% विशाळगड तुम्हाला खाली उतरून चढावं लागत होता, ते बंद झालं. पहिल्यांदा लोखंडी ब्रिज झाला, त्याला काही पुरातत्वची परमिशन नाही, त्यावेळेला पुरातत्वच्या खात्यात किल्ला सुद्धा नव्हता, पण नंतर पुरातत्वच्या राज्य पुरातत्व स्मारक म्हणून विशाळगडाची नोंद झाली. आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा तिथं अगदी सिमेंट कॉन्क्रीटचा असा ब्रिज झालेला आहे, चांगला मोठा मजबूत. तो ब्रिज सगळ्यात पहिलं बेकायदेशीर काम कुठलं असेल विशाळगडवरचं, तर तो पूल आहे. तो पुरातत्व खात्याच्या कुठलीही एनओसी न घेता बांधलेला आहे, विशाळगडाच्या तटबंदीच्या वर बांधलेला आहे, आणि इकडे फॉरेस्टच्या हद्दीत बांधलेला आहे. त्यामुळं ते तो बेकायदेशीर ब्रिज झाला. आणि मग सुलभता आली विशाळगडाच्या त्या ब्रिज बांधतानाच, जवळजवळ 1-1.5 फुटाचं कॉन्क्रीट टाकलं त्या जुन्या रस्त्यावर. शिवकालीन जो मार्ग होता ना विशाळगडाचा, तो ते व्यवस्थित करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित होता पण तो आधुनिक करण्यासाठी मोठं कॉन्क्रीटचे थर टाकले गेले. हे सगळ्यात बेकायदेशीर पहिलं बांधकाम आहे. आणि मग तिथून जी सुरुवात झाली, ती लोक सहज यायला लागलीत. आणि आता मधल्या काळामध्ये तर विशाळगडामध्ये अक्षरशः विशाळगड विशाळगड राहिलेलाच नव्हता. विशाळगडाचा जो गावठाणाचा भाग होता, खूप मोठा, विशाल, नावाप्रमाणे तो विशाल किल्ला आहे, तो काय लहानसा किल्ला नाही आहे, खूप मोठा किल्ला आहे. गडावर सुद्धा खूप खूप जागा आहे, खूप जागा आहे, शिल्लक अजून सुद्धा आहे. पण जे गावठाण आणि त्या दर्ग्याच्या भोवतीनं आणि त्याच्या आजूबाजूला जे वाढायला लागलं, तिथं इतकी दुर्गंधी अस्वच्छता होती की ताक धरूनच विशाळगडावर जायला लागलं. अक्षरशः जिथं अगोदर एक 50-60 कोंबड्या प्रसाद तिथं चढवला जायचा किंवा खालना जायचा, बकरी मारली जायची, ते 2, तिथं
हजारो कोंबड्या एका दिवसात कापल्या जाऊ लागल्या. त्याचं वेस्ट कुठंही टाकायची सोय केलेली नव्हती, ते सगळं गडभर पसरायची ती पिसं, त्याचं रक्त असं रक्तातूनच असं ते चालत जायचं असं अत्यंत अस्वच्छ. मग ती जी लोक यायची राहायला, मलिकराया बाबाची भक्त मंडळी, ती लांब लांबून यायची. मग एक दिवस तिथं मुक्काम करायचा, तर मुक्काम करायला मग लहान लहान खोल्या 10 बाय 10 च्या 10 बाय 10 च्या अशी बांधणं सुरू झाली. मग तिथं पाण्याचा व्यवसाय सुरू झाला, कारण गडाव पाणी नाहीये. मग पाण्याच्या बादल्या सुद्धा तिथं विकत दिल्या जायच्या, आंघोळीला, स्वच्छतेला. आणि त्यामुळे इतकं ते सगळं म्हणजे विशाळगड विशाळगड गड म्हणून राहिलाच नाही, तो एक अत्यंत गलिच्छ अशी एक वस्ती झाली ती विशाळगडावर. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीला कार्यकर्त्यांनी सुरुवात केली की तुम्ही जे काय करताय ते चुकीचं करताय, आणि विशाळगडाचं गड पण टिकलं पाहिजे. आणि जी बेकायदेशीर बांधकामं, किती बेकायदेशीर बांधकामं आहेत, तर जवळजवळ 159 पर्यंत बेकायदेशीर बांधकामं, मी अनधिकृत म्हणत नाहीये, मी बेकायदेशीर म्हणत, बांधताच येत नाही अशी बांधकामं 2022 ला ज्या वेळेला पहिल्यांदा, त्याच्या अगोदरपासून ही मागणी चालू आहे, विशाळगडावरची बेकायदेशीर बांधकामं काढा, हे करा ते करा, हे सगळं चालू आहे. आणि गड पुरातत्व खात्याच्या ताब्यात असताना चालू आहे. गडावर राज्य पुरातत्व खात्याच्या ताब्यात हे हे मॉन्युमेंट आहे राज्य पुरातत्व खात्याचं, त्यावेळेपासून म्हणजे त्यांची कुठलीही जबाबदारी त्या खात्यानं व्यवस्थित सांभाळलेली नाही. गडावर बेधुंद बेदरकारपणे बांधकामं झाली, आणि ती कशी बांधकाम आहेत, ती पत्र्याचे शेड आहेत, म्हणजे आपण तात्पुरती करतो तशा पद्धतीची झाली, दिसायला सुद्धा गलिच्छ. काही बांधकाम तर दोन दोन तीन तीन मजली कॉन्क्रीटची बांधकाम इमारती उभा केली. बापरे. मग ही ज्या वेळेला तिथं एखादा इतिहास प्रेमी शिवप्रेमी माणूस जाईल, गड बघायला माणूस जात होता, कारण एवढा पराक्रमाचा इतिहास त्याकडे आलाय, त्यावेळेच त्याला त्याचं मन विषिन्न व्हायचं, आणि त्यातून मग ही मुवमेंट सुरू झाली. आणि आज आपण बघतोय तिनं कुठलं वळण घेतलेलं आहे, जे तिचं वळण त्या मुवमेंटनं घेतलंय. म्हणूनच सावंत सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाल की हे 150 पेक्षा जास्त बेकायदेशीर बांधकामं आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत ती वेगळीच, अजून की जी गावठाणामध्ये केलेली असतील, जी संरक्षित जागा आहे तिथे केलेली असतील ती. मग ही बेकायदेशीर बांधकामं हटवण्याची जी जबाबदारी होती ती प्रशासनाची होती, त्याची मागणी कधीपासून चालू होती आणि प्रशासन त्याच्यावरती का काम करत नव्हतं? कारण मी यासाठी हा प्रश्न विचारतोय कारण की गेले 2 दिवस झालं अशा पद्धतीने याला पोर्ट्रे करण्यात येत आहे की जसं काही तिथं एका प्रकारे एका कुठल्या तरी समाजाला टार्गेट करण्यात आलं अशा पद्धतीनं ही सगळी मोहीम चालवली जाते. तर वस्तुस्थिती काय आहे, कोणाची जबाबदारी होती, कोणी याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि म्हणून हा प्रश्न क्रिएट झाला? पहिली गोष्ट, ती जी बेकायदेशीर बांधकाम आहेत ना, ते हिंदू मुस्लिम दोन्ही समूहाचे आहेत. त्याच्यामध्ये काय नुसतं मुस्लिम समाजानं तिथं बेकायदेशीर बांधकाम केलं, अतिक्रमण केलं असं नाहीये, ती दोन्ही समाजाचे आहेत. त्यामुळे त्याला धार्मिक रंग जो आलाय ना, तो पूर्ण चुकीचा आहे. हे जी सगळ्यात पहिली जबाबदारी कोणाची असेल, तर ती राज्य पुरातत्व खात्याची आहे, म्हणजे सांस्कृतिक मंत्र्यांची आहे, बरोबर. आणि दुसरी जबाबदारी मग प्रशासनातली, मग फॉरेस्ट मध्ये काही बांधकामं झालेत, फॉरेस्टची जमीन आहे, फॉरेस्ट वन फॉरेस्टची जबाबदारी येते. मग तहसीलदार तिथले आहेत, ते येतात, मग प्रांत येतात, अशी सगळी जी प्रशासकीय यंत्रणा एकमेकात हातात हात घालून जी आहे ना, त्या सगळ्यांचीही जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही बांधकामं काढा हे फक्त 2 वर्षपूर्वीपासून नाही चाललेली मोहीम, ही बांधकामं काढावं म्हणून आमच्यासारखे गडप्रेमी गेले 20 ते 25 वर्ष सातत्याने मागणी करतात. हुंडा दरवाजाजवळ एक बांधकाम चालू होतं खोल्यांचं, स्वतः हुंडा दरवाजा नावाचा एक विशाळगडचा एक ऐतिहासिक दरवाजा आहे, त्याच्या बरोबर 20 मीटर मध्ये त्याला लागूनच बांधकाम चालू, अजून ते आता पाडला असेल. त्यावर मी स्वतः त्याच्यावर पहिल्यांदा आक्षेप घेतला होता. मग पुरातत्व खात्यानं, राज्य पुरातत्व खात्यानं केस घातली आणि मग त्याला स्टे दिला, ते पूर्ण झालंच नाही. अशी अनेक बांधकामं ती खूप वर्षापासून चालू आहेत, 25-30 वर्ष जवळजवळ असं धरा तुम्ही, की बांधकामं चालू होते. ज्या ज्या वेळेला बांधकामं होतील त्या त्या वेळेला शिवप्रेमीने आक्षेप घेतलेला आहे, हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा आक्षेप घेतले, कारण हिंदुत्ववादी संघटना तिथं महाशिवरात्र करतात. काही हिंदुत्ववादी संघटना आक्षेप घेतात, काही आमच्यासारखी मंडळी आक्षेप घेतात, पण हे त्या त्या वेळेला पाडायचं काम झालं नाही. आणि त्यामुळं इतकी ती बांधकामं वाढली.
आणि 2 वर्षापूर्वी 22 मध्ये, 22 जुलै महिन्यामध्ये, ज्या वेळेला संभाजीराजे छत्रपती त्यांच्यावर युद्ध होता होतो, आमचे हर्षल सुर्वे होते, अनेक मंडळी होती, हिनी आम्ही कलेक्टर कार्यालयात पहिल्यांदा मीटिंग, पहिल्यांदा आम्ही विशाळगडचा दौरा काढला. त्याच वेळेला संभाजीराजे विशाळगडला आले, त्यांनी ते सगळं बघितलं आणि मग कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली. मग तिथं अतिक्रमण डिफाईन तर करायला पाहिजेत झाले. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर पाठपुरावा करून ते अतिक्रमण त्यावेळेला डिफाईन झाले. कुठले अतिक्रमण आहेत, कुठलं बेकायदेशीर बांधकाम आहे, हे 2 वर्षापूर्वी त्याच वेळेला डिफाईन झालं होतं. त्यावेळेला शासनानं पुढाकार घेतला, त्यावेळेला कोल्हापूरचे कलेक्टर जे होते त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी पीडब्ल्यूडीला सांगून, महसूल खात्याला सांगून, पुरातत्वला सांगून, जुने नकाशे काढून, कुठलं अतिक्रमण आहे, कुठलं नियमात बसलेलं आहे, हे सगळी माहिती काढली आणि त्यानंतर त्याची एक यादी तयार झाली. त्यानंतर ती त्याचं पाडायचं टेंडर सुद्धा निघालं. काय जादू झाली माहित नाही, ते टेंडर निघालेलं आहे, फ्लॅश झालेला आहे. तुम्ही आता सुद्धा तुम्ही पीडब्ल्यूडीच्या ह्याच्यावर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की ते फ्लॅश झाला आणि त्याला अचानकच थांबलं ते सगळी प्रक्रिया. अच्छा मग मग ती गडावरची मंडळी, त्यातली काही मंडळी जी आहेत जिनी अतिक्रमण केलंय, ती काही मंडळी, त्यात हिंदू मुस्लिम दोन्ही सुद्धा आहेत, ती न्यायालयात गेली आणि मग सगळं हे सुरू झालं. न्यायालयात गेल्यामुळं सांगायला लागले की न्यायालयात आहे, न्यायालयात आहे, न्यायालयात आहे. पण न्यायालयात नसणारी सुद्धा बांधकाम आहेत ना गडावर, ती बरोबर. पाण्याची मोहीम पुरातत्व खातं, प्रशासनानं, सांस्कृतिक खात्यानं घ्यायला पाहिजे, ती नाही घेतली. बरोबर. मग ही वाट बघत होते का काय, हे असं इलेक्शनच्या तोंडावरच आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपली माणसं घुसू आणि मग दंगल करू आणि मग आपण ते काढू, असं काय करायचं होतं काय, काय असं वाटतंय.